येथे अतिवृष्टीमुळे झेंडूच्या पिकाचं नुकसान झालंय. पिकाचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. औंढा नागनाथ तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीजन्य पाऊस पडत असल्यामुळे सोयाबीन आणि झेंडूच्या फुलाच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. औंढा नागनाथ तालुक्यातील महिला शेतकरी अनुसया गोरे यांना 2 एकर शेती असून त्यांच्या 1 एकर शेतीमध्ये झेंडूची लागवड केली होती तर 1 एकरमध्ये सोयाबीन आणि भाजीपाला त्यामध्ये वांगी कारले भेंडी गवार पालक हे घेतले होते. पण अतिवृष्टीजन्य पाऊस पडल्यामुळे पिकाचं अतोनात नुकसान झालंय. अनुसया गोरे यांचा पती 20 वर्षापूर्वीच वारला त्यामुळे शेतकरी महिला अनुसया गोरे हे आपल्या मुलांसह 2 एकर शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सध्या अतिवृष्टीजन्य पाऊस पडल्यामुळे त्यांचा सोयाबीन आणि फुलाच्या शेतीचं नुकसान झालंय. झेंडूची फुल शेती आणि सोयाबीन या पिकावर महागड्या औषधांची फवारणी करून त्यांना लेकरबाळांसारखे जपून अतिवृष्टीजन्य पावसामुळे त्या पिकांचं नुकसान झाल्यामुळे त्यांच्यावर मोठं संकट पडलंय. त्यांच्यावर बँकेचे कर्जही आहे त्यामुळे हे कर्ज कसे फेडायचे हा त्यांच्या समोर प्रश्न उभा राहिलाय. त्यामुळे शेतामध्ये येऊन फुल शेती आणि सोयाबीन पिकाची महसूल विभाग आणि कृषी विभागानं पाहणी करून पंचनामे करावे आणि आर्थिक मदत करावी अशी मागणी या शेतकरी महिलेकडून होतीये. माझं नाव रमेश गोरे. मला 2 एकर शेती आहे. 1 एकर शेतीमध्ये मी झेंडूचे पीक घेतले होते. 1 एकर शेतीमध्ये मी सोयाबीनचे पीक घेतले होते. यावर्षी अतिवृष्टी पावसामुळे दोन्हीही माझ्या हाती लागले नाही. खूप अति नुकसान झालेलं आहे. तर माझी एकच मागणी आहे की तहसील कृषी विभाग व तलाठी साहेब यांनी माझ्या शेतात येऊन पाहणी करावी आणि पंचनामे करून मला काही आर्थिक मदत भेटावी अशी मी मागणी करतो. प्रतिनिधी दत्तात्रय शेगुकर, न्यूज टुडे 24, औंढा नागनाथ. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.